विद्यार्थी मित्रों, आपण अभ्यासत आहोत उपयोगी आणि उपद्रवी सूक्ष्मजीव हा पाठ. आणि या अगोदर आपण वेगवेगळ्या उपयोगी सूक्ष्मजीवांबद्दल माहिती अभ्यासली. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लॅक्टोबॅसिलाय, दुधापासून दही तयार करण्यासाठी उपयुक्त असणारे लॅक्टोबॅसिलाय, त्याचबरोबर अन्ननलिकेमध्ये देखील लॅक्टोबॅसिलाय अन्न पचनासाठी मदत करतात. त्यामध्ये लॅक्टोबॅसिलाय ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलाय केसी आणि बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम हे लॅक्टोबॅसिलायचे काही प्रकार आहेत, अन्न पचनासाठी मदत करतात. त्यानंतर आपण रायझोबियम बद्दल अभ्यासलं. हवेतील नायट्रोजनचं स्थिरीकरण करतो. वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये नायट्रेट, नायट्राइट्स आणि अमायनो ऍसिड सारखी समृद्ध प्रोटीनची संयुग तयार करून वनस्पतींची वाढ होण्यासाठी हा उपयुक्त ठरणारा. त्याचबरोबर शेतीच्या दृष्टीनं शेतीची उपजाऊ क्षमता, उत्पादन क्षमता वाढवणारा आणि रासायनिक खतांचा भयंकर होणारा परिणाम मानवी आरोग्यावरचा कमी करणारा, शेतकऱ्यास आर्थिक हातभार लावणारा अतिशय उपयुक्त असा रायझोबियम नावाचा शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर वाढणारा सहजीवी सिम्बायोटिक बॅक्टेरिया, सहजीवी जीवाणू आहे. याबद्दल देखील अभ्यासलं. जसा हा आहे तसा ऍझॅटोबॅक्टर देखील आहे. त्याचबरोबर त्यानंतर आपण प्रतिजैविकांबद्दल अभ्यासलं. प्रतिजैविक हा अशा प्रकारचा कार्बनी संयुगांचा प्रकार आहे जो कोकांपासून किंवा जीवाणूंपासून तयार केला जातो आणि ज्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या रोगांविरुद्ध प्रतिकारक क्षमता आपल्या शरीरामध्ये तयार करता येते, अँटीबॉडीज त्याच्यामुळे तयार होतात. या प्रतिजैविकांचे दोन वेगवेगळे प्रकार अभ्यासले आपण. विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके आणि मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके, म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. जे अँटीबायोटिक्स हे वेगवेगळ्या रोगांवर चालतात त्यांना विस्तृत क्षेत्र किंवा त्यांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणतात. तर जी प्रतिजैविक विशिष्ट रोगांवरच चालतात त्यांना नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणतात. उदाहरणार्थ पेनिसिलियम हे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे. त्याचबरोबर एरिथ्रोमायसिन, झेंटामायसिन हे देखील नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे. या सगळ्या अँटीबायोटिक्सचा वापर करत असताना आपण काळजी कशी घ्यावी याबद्दल देखील अभ्यासलं. आता आपल्याला उपद्रवी सूक्ष्मजीवांबद्दल अभ्यासायचे. आणि प्रतिजैविकांचा वापर करत असताना आपण सगळ्यात महत्वाचं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तर घेऊच नयेत, त्यांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांचा वापरच शरीरावर करू नये, प्रयोगच करू नये. पण आपण औषधं खरेदी करत असताना प्रतिजैविकांवरची एक्सपायरी डेट तपासून पाहायला हवी. हे किती तारखेपर्यंत चालणार आहे? कारण औषधांचा जसा चांगला परिणाम मानवी आरोग्यावर होतो तसा ऍलोपॅथी मधल्या औषधांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम हा सुद्धा भयंकर होतो. बऱ्याचदा इलाज करायचा असतो एकीकडं, दुसरेच अवयव बिघडून जातात आणि आपल्याला ते कळतही नाही. म्हणून एक आजार झाला होता, ट्रीटमेंट चालू असताना किडनी गेली, ट्रीटमेंट चालू असताना हृदयविकाराचा झटका आला, ट्रीटमेंट चालू असताना यकृत खराब झालं, असे प्रकार आणि आपल्याला काय कळतं त्यातलं. म्हणून शक्यतो आपण आजारी कसे पडणार नाही यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याचदा आपण कामाचा व्याप म्हणून आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो किंवा आपल्याला पैसा कमवायचा आहे. लहान सहान आजार झाल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपण प्रत्येक शरीरामध्ये निर्माण झालेल्या व्याधीकडे गांभीर्यानं पाहायला हवं आणि हे का नेमकं काय कारण असलं पाहिजे या कारणांचा शोध घेत आला पाहिजे. आपण कधीतरी डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांना हे देखील विचारलं पाहिजे की नेमके आजार कशामुळे होतात, मला नेमकं काय झालेलं आहे. आजार तर रोगजंतूमुळे होतात तर आपल्याला माहिती आहे, परंतु मला नेमकं काय झाल्यामुळं, मी काय केलं होतं असं म्हणून मला हा आजार झालाय म्हणजे पुढच्या वेळेस मला हा आजार होणार नाही किंवा असा प्रश्न गोड बोलून का असेना, परंतु आपण डॉक्टरांना विचारला पाहिजे म्हणजे आपल्याला पुढच्या वेळी ऍलोपॅथीच्या डॉक्टरांकडे जाण्याची गरज लागणार नाही. खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये डॉक्टरांच किंवा वैद्यकशास्त्रच कशासाठी आहे, आपण निरोगी राहावे यासाठी वैद्यकशास्त्र आहे. परंतु हे पाश्चात्याने आणलेलं ऍलोपॅथीचं, रोग व्हावेत आणि आम्ही तुम्हाला भरपूर औषधं द्यावीत, नाही नाही ते ऑपरेशन करावेत आणि नंतर तुम्हाला बरं झाल्याचा आनंद व्हावा आणि तुम्ही घुशाणं सांगा, वाईटीत सांगावं, या दवाखान्यात गेलो, त्या दवाखान्यात गेलो, इतका मोठा खर्च झाला, इथलं ऑपरेशन झालं, तिथलं ऑपरेशन झालं, हे आपल्यासाठी कधीही चांगलं नाही. शरीर हे निसर्गाने दिलेलं, मानवी शरीर हे इतर सजीवांच्या तुलनेनं एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि आपण त्याची जपणूक केली पाहिजे. आता आपल्याला अभ्यासाचे या उपद्रवी सूक्ष्मजीवांबद्दल, म्हणजे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, याच्यामध्ये सर्वात
कवक ही हार्मफुल आहेत म्हणजे बुरशी. आपल्याला एक साधा प्रश्न विचारलेला आहे, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चामडी वस्तू किंवा गोंपाट किंवा अशा काही विशिष्ट वस्तू आहेत यामध्ये काही बदल दिसतात का आपल्याला? हो दिसतात. काय बदल दिसतात? बघा, भिंती ओल्या असल्या पावसाळ्यामध्ये आपण जर बेल्ट भिंतीला लटकवून ठेवला असला तर बेल्टला बुरा येतो, किंवा चामड्याची चपल असतील तर चपलावर देखील बुरा येतो. म्हणजे काय की बुरशी ही ज्या पदार्थावर वाढते त्या पदार्थामध्ये खोलवर रुजते आणि त्या पदार्थामधून ती तिचं पोषण करून घेते, त्याच्यामधून कार्बनिक पदार्थांचा वापर करते आणि मग हे पदार्थ नंतर अशा वस्तू आपण किती काळ वापरू शकतो? टिकतच नाही, नंतर लवकर खराब होतात. आपण म्हणतो कसं काय, आताच घेतलं होतं आणि लगेचच फाटलं किंवा कुजलं, बेल्ट तुटला, कपडे देखील कपड्यांवर सुद्धा वाढतात. म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे होतं, उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे होत नाही. का होत नाही बरं उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये? कारण उन्हाळा आणि हिवाळा हे कवकांच्या वाढीसाठी अनुकूल नसतात. कारण उन्हाळ्यामध्ये तापमान अधिक असतं आणि अधिक तापमान असल्यानंतर कवकांची वाढ होत नाही, आणि हिवाळ्यामध्ये तापमान कमी असतं, थंडीमध्ये देखील कवक वाढू शकत नाहीत. कवक कधी वाढतात? पावसाळ्यामध्ये कवकांची वाढ जोमाने होते. बघा, लाकडावर ओल वाळलेली लाकडं असतील, ओंडके, तिथं भूचत्र होतं. आपल्याकडे म्हटलं जातं काय झालंय, कुत्र्याने तंगडावर केलं. कुत्र्याचं तंगडावर करणं आणि त्याचं उगवणं याचा परस्पर संबंध नसतो खरं म्हणजे, परंतु ही कवक असतात, बुरशी आहे, आणि ज्या लाकडावरती वाढतात ते लाकूड खराब होतं. म्हणून शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली जी अवजार आहेत शेतामध्ये काम करण्याची, लाकडापासून तयार केली, ती विशिष्ट रंग देऊन ठेवलेली असतात किंवा निवाऱ्याच्या ठिकाणी ते ठेवतात. कारण लाकूड, चामडा किंवा कापड यासारख्या वस्तू लवकरात लवकर कवकांमुळे खराब होतात. आणि या हवेमध्ये देखील कवकांची बीजाणू असतात. आपण कवकांची रचना अभ्यासली या अगोदर, कवक कसे असतात त्याच्यामध्ये बीजाणूधाणी असते आणि बीजाणूधाणीमध्ये बीजाणू असतात, त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली, अनुकूल परिस्थिती मिळाली की ते बीजाणूधाणीमधले बीजाणू रप्चर होऊन पडतात, फुटतात आणि खाली ज्या आधारावर ते वाढलेले त्या ठिकाणी ते रुजतात आणि तिथं नवीन कवक तयार होतात. आणि ज्या ठिकाणी ते कवक वाढलेले तिथून ते पोषक द्रव्य शोषून घेतात, तिथं त्यांचं प्रजनन करतात आणि त्यांची वाढ जोमाने होते. ज्या वस्तूवर वाढले त्या वस्तूमध्ये ते खोलवर जातात, त्यामुळं लाकडाच्या वस्तू, चामड्याच्या वस्तू ह्या लवकरात लवकर खराब होतात किंवा कमकुवत होतात. आणि म्हणून या पावसाळ्याच्या दिवसामध्ये चपलांना किंवा बुटांना चामड्याच्या पॉलिश करतात वारंवार किंवा वापरतच नाही शहाणी माणसं. तर ज्यांना हे लक्षात आलेलं आहे ते पावसाळ्याच्या दिवसामध्ये चामड्याच्या पादत्राणांचा वापर शक्यतो करत नाही, आणि तो करायचा असला तर त्याला पॉलिश केलं. पॉलिश करणं म्हणजे काय करणं? त्याच्यावर जर पाण्याचे थेंब पडले तर ते पाण्याचे थेंब निसडून जावे किंवा उघडून जावे. तर जसं या चामड्याच्या वस्तूवर वाढतात, लाकडावर वाढतात, कागदावर देखील बुरशी वाढते, भाकरीवर वाढते. बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाकरी, पोळी, ब्रेड लवकर खराब होतात, अन्न दमट वातावरण असतं त्यांच्यासाठी, ते फेवरेबल कंडिशन असते. म्हणजे जसे या वस्तूवर वाढतात तसे सगळ्या कार्बनी पदार्थांवर वाढतात. घरामध्ये लोणचे असतील, मुरब्बे असतील किंवा चटणी असतील, सॉस असेल, तर यासारख्या पदार्थामध्ये देखील हे कवक वाढतात. आणि कवक वाढल्यानंतर त्यामध्ये बुरशींकडून त्यांच्यामध्ये एक विषारी पदार्थ तयार केला जातो. कुठला विषारी पदार्थ? ज्याचं नाव आहे मायकोटॉक्झिन्स. मायकोटॉक्झिन्स नावाचा विषारी पदार्थ त्या अन्न पदार्थामध्ये त्या बुरशींच्या वाढीमुळे निर्माण होतो आणि खाणाऱ्याला ते बुरशीजन्य जर पदार्थ आपण खाण्यात आले आपल्या तर खाणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम होतात किंवा उलट्या होतात, मळमळ होते किंवा वेगवेगळे आजार होतात. म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो शिळे अन्न पदार्थ खाऊ नयेत, उघड्यावरचे अन्न पदार्थ पावसाळ्यात खाऊ नयेत, हिवाळ्यात खाऊ नयेत आणि कधीच खाऊ नयेत. हॉटेलमध्ये तयार केलेले, सार्वजनिक ठिकाणी शिजलेले सुद्धा, शिजवलेले सुद्धा, सार्वजनिक ठिकाणी अन्न पदार्थ शिजवताना आपण आपल्या घरी जी काळजी घेतो ती घेतली जाते का? नाही घेतली. कारण तिथं अनेकांचं अन्न शिजत. मग कितीही म्हटलं तरी 10 माणसांचं अन्न आणि 500 माणसांचं अन्न शिजवण्याताना बघा काय काळजी आणि काय प्रिकॉशन घ्याव्यात आणि किती प्रमाणामध्ये घेतलं. तुम्ही विचार करा, आपण लग्न समारंभामध्ये स्वयंपाक करतो, तांदळाचं पोतं आणल्यानंतर अचानक भात कमी पडलेले, पाहुणे आलेले भरपूर, बोलवल्यापेक्षा जास्त आले किंवा जेवढे बोलवले तेवढे आले, बोलवल्यापेक्षा जास्त कोणी येत नाही पण बोलवले तेवढे सगळे आले. आपल्याला वाटलं हा येत नाही, बोलवलं पाहिजे, उगाच कशाला नाही बोलवलं म्हणे, पण सगळेच आले.
अचानक कमी पडतो चला तांदूळ आणा लगेच आणतात पोते की टाकतात तसं वर लगेच आळ्याचं तोंड येतो जेवढं काढता येतील तेवढ्या काढतात मिसळ्या मिसळ्या आपण लग्न लावायला बोलवलेलं असतं भरपूर खायला नाही परंतु आपण सार्वजनिक ठिकाणी मनसोक्त खातो शक्यतो सार्वजनिक ठिकाणी जेवढं टाळता येईल तेवढं खाणं टाळलं पाहिजे कारण अन्न पदार्थामध्ये कवकांची वाढ होते सूक्ष्मजीवांची वाढ होते रोगजंतूंचा प्रादुर्भाव आपल्याला दूषित अन्नामधून होत असतो आता जसं हे कार्बनी पदार्थांवर वाढतात तसे अन्न पदार्थामध्ये वाढतात वनस्पतींना सुद्धा काही कवकजन्य आजार होतात उदाहरणार्थ ज्वारी बाजरी ऊस गहू अंजीर मका यासारख्या सगळ्याच वनस्पतींना आता सांगितलेली नावं कुठली कुठली ज्वारी बाजरी गहू मका ऊस अंजीर यासारख्या वनस्पतींना कवकजन्य आजार होतो आणि त्या आजाराचं नाव आहे शक्यतो तांबोरा किंवा तांबेरा म्हणतात तांबेरा नावाचा आजार होतो त्याच्यामध्ये गव्हावर तांबेरा पडतो बाजरीवर आरगट नावाचा रोग पडतो ज्वारीवर भुरी किंवा व्हिप्स मट म्हणतात त्याला आपण त्याला काणी म्हणतो काळी पडते ज्वारी दाण्यामध्ये बोक्यासारखा एक पदार्थ तयार होतो ज्वारीच्या कणसामध्येच ते कणीसच पूर्णपणे काळंभोर असतो आणि मग अशी जर कणसं निपजली तर ज्वारी सगळी खराब होते हे ज्वारीमध्ये ऊसावर देखील ऊसावर सुद्धा काणी पडते काणी हा काणी म्हणजे काय कवकजन्य आजार आहे भुईमुगावर देखील टिका नावाचा रोग पडतो टोमॅटोवर विल्ट नावाचा रोग पडतो किंवा मुळकुज नावाचा रोग पडतो अंजिरावर देखील अशा प्रकारचा तांबेरा पडतो म्हणजे हे काणी मुळकुज टिका हे कसले रोग आहेत हे कवकजन्य रोग आहेत आणि गहू ज्वारी बाजरी मका ऊसावर तर काणी असतेच आपण शेतकऱ्याची मुलं आहेत आपल्याला माहिती आहे हा काणी प्रकार काय तुम्ही घरी आईला किंवा वडिलांना विचारा ज्वारीतली काणी नेमकी कशी असते कापसावर देखील आता आपल्याकडं इकडच्या भागामध्ये कापूस नाही आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये भरपूर कापूस लावतो कापसावर देखील हे अशा प्रकारचा लाल रंगाचा कवकजन्य आजार असतो त्याला तांबेरा देखील म्हणतात किंवा भुरी म्हणतात मुळकुज असतो मुळ कापसाची मुळच कुजून जातात कापसाच्या मुळांवर काही कवक वाढतात किंवा त्याला उन्या लागतात उन्या उन्नी ही एक आळी आहे आणि ती आळी का लागते कारण त्या मुळांवर कवक वाढली की कवकांना खाण्यासाठी ती आळी वाढते आणि मग कापसाचं झाड कोमेजून जातो मग त्याला आपण नाही नाही ती रसायनं घालतो घाण वास येतो त्यांचा मानवी आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो त्याचबरोबर कापसावरच दह्या आणि कवड्या दह्या म्हणजे काय दह्यासारखे पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात कापसांच्या पानावर कापसाच्या स्टेमवर सगळ्या फांदीवर आणि कापसाच्या झाडाला हा देखील कवकामुळे होणारा आजार आहे भातावर भात म्हणजे साळ भातावर कोणता आजार पडतो करपा भातावरचा करपा नावाचा रोग वारंवार आपण कृषी विषयक सल्ले जर ऐकत असू तर या कृषी विषयक सल्ल्यामध्ये हे सांगितलं जातं भूमिगावरचा टिका भातावरचा करपा बाजरीवरचा अरगड टोमॅटोवरचा विल्ट किंवा मुळकूज हे टोमॅटोवरच असतो मुळकूज देखील आणि बटाट्यावर देखील करपा नावाचा रोग पडतो त्याचबरोबर बटाट्यावर जसा करपा पडतो आपल्याकडे काही बटाटे लावणारी मंडळी आहेत त्यांना विचारा तुम्ही बटाट्यावर बांगडी नावाचा देखील रोग पडतो बांगडी करपा आणि बांगडी तसंच गहू वाटाणा द्राक्ष आणि काकडी ह्या काय वनस्पती आहेत या गहू वाटाणा द्राक्ष आणि काकडी यांच्यावर भुरी नावाचा रोग पडतो हा भुरी सुद्धा कवकांमुळे होणारा आजार आहे किंवा रोग आहे वनस्पतींना होणारा पिकांना होणारा आणि मग पिकांची उत्पादन क्षमता जर घटली तर आपल्याला उत्पन्न मिळणार नाही शिवाय नुसतं उत्पन्न मिळत नाही एवढं नाही तर त्यांचा दर्जा खालावतो अन्न पदार्थाचं पोषण मूल्य कमी होतं आणि आपण जर तसेच हे बुरशीयुक्त अन्न पदार्थ वाढलेले कवकांचे अन्न पदार्थ जर आपल्या आहारामध्ये घेतले तर खाणाऱ्याला सुद्धा त्यामुळे बाधा होतात तर कापूस तूर हरभरा आणि ऊस यांच्यावर सुद्धा मर लागते यांना मर नावाचा रोग हा मर पण काय आहे हा देखील कवकजन्य आजार आहे म्हणजे कवक हा एक सूक्ष्मजीवांचा प्रकार आहे आणि जशी कवक उपयुक्त आहे तशी आपण याच्या अगोदर अभ्यासलं पेनिसिलियम क्रायसोजेनम नावाच्या कवकापासूनच पेनिसिलिन नावाचं प्रतिजैविक तयार करण्यात आलं जे विविध रोगांवर चालतं नाक कान घसा त्वचा यासारख्या आजारांवर त्याचा उपयोग होतो ते उपयुक्त झालं तसं कवकांचा उपद्रव सुद्धा आहे हे सगळं आपल्याला यावर लक्षात येतं.